मंडन केलेला आहे शेफ कार्यालय भाई जिल्हा अध्यक्ष यांची घोषणा करते यांनी तो मंडन केलेला आहे. दुसरे आपले सलीम भाई जलानी हे सुख हे एक दुःख आहे. गोरगरिबांना पाणी भेटत नाही. 12 दिवस 12 12 दिवस पाणी पाण्यासाठी करावं लागतं. त्याच्यासाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे. हे जनतेसाठी जनतेला माझं सांगणं आहे हे ध्यानात ठेवा. हे केवळ राष्ट्रवादी बीजेपी ह्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे. नगर परिषदेसाठी इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. हे 12 12 दिवस इथं पाणी देत नाही यांच्यासाठी इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा सर्वकरांना 12 दिवसांचा पिण्याचं पाणी देणारा नगर परिषद पदाधिकाऱ्यांचा अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. अरे 12 दिवसानंतर पिण्याचं पाणी देणारा पदाधिकाऱ्यांचा 12 दिवसानंतर पिण्याचं पाणी देणारा सत्ताधिकाऱ्यांचा राहू द्या असं वरती माझं भारी वाटतंय. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 12 दिवसानंतर पिण्याचं पाणी नगरपालिका सोडते. 2.5 वर्ष राष्ट्रवादी आणि 2.5 वर्ष भाजप जो जाहीरनामा केला दिवसाआड पाणी देण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते 12 दिवसावर गेलंय. आणि म्हणून या सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन वंचित बहुजन आघाडी करत आहे. शेवगावकरांना दिवसावर पाणी मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडीची आहे. आपण शेवगावकरांचे जे हाल बघतोय 12 दिवसानंतर जे पाणी मिळतंय हाकेच्या अंतरावरती जायकवाडी धरण इथून पाथडीला पाणी जात आहे तिथे दिवसावर पाणी मिळत आहे आणि शेवगावला मात्र 12 दिवसानंतर पाणी मिळतंय. आणि म्हणून 2.5 वर्ष सत्ता बघणारी राष्ट्रवादी असेल या दोन्ही सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं हे अनोखं आंदोलन मुंडन आंदोलन या ठिकाणी केले. कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आंदोलन मध्ये सहभागी होतात. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख शेख दिलानी वनिपत असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या मुंडन आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. पुन्हा एकदा कारभार करणाऱ्या जे कारभारी आहेत भाजपचे आणि राष्ट्रवादीचे यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर धिक्कार करतो की तुम्ही शेवगावकरांना आता 12 दिवसानंतर पाणी देतात आणि म्हणून त्याचा संताप या गोष्टीचा राग व्यक्त करण्यासाठी हे अनोखं आंदोलन आहे. आपण सर्वजण शेवगावकर या ठिकाणी सहभागी होतो पाठिंबा देतो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांना धन्यवाद तुमचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या सत्ताधाऱ्यांचा रवी असं बसव ना यांना सगळ्यांना हे माग ठेवा हे उचलून किंवा यांच्याकडे देते हा सगळे सगळे आता बस रे तू पहिले कसं पाणी 12 दिवसानंतर जाणं ग्रामपंचायत जेव्हा
शेवगावकरांना पाणी मिळत होतं, परंतु नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर शेवगावमध्ये नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचा आहे आणि भाजपचा त्यावेळेचा जाहीरनामा आहे की आम्ही दिवसाआड शुद्ध पाणी, परंतु 5 वर्ष झाली शेवगावकरांना 12 दिवसानंतर पाणी मिळत आहे आणि म्हणून 12 दिवसाला पाणी मिळत असताना महिलांचे प्रचंड हाल होतात. वर्षभराचा कर घ्यायचा पाण्याचा आणि वर्षभरात फक्त 40 दिवस पाणी घ्यायचं, वर्षभराचा कर घेऊन 40 दिवस पाणी द्यायचं आणि म्हणून बहुजन आघाडीच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांचा आणि 1 वर्ष भाजप आणि 1 वर्ष राष्ट्रवादी वाटून वाटून कार्यक्रम या ठिकाणी केला. 2.5 वर्ष राष्ट्रवादी होती, भाजपने एक आंदोलन केलं नाही, नंतर भाजप सत्तेमध्ये आली राष्ट्रवादीने एक आंदोलन केलं नाही, म्हणून याची मिळी बघत आहेत, वाटून वाटून खातात. भाजप आणि राष्ट्रवादीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी 12 दिवसांतर तुम्ही शेवगावकरांना पाणी देतात, त्याचा अनोखा आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळे कार्यकर्ते अनुसंधान आंदोलन करतात. या घटनेचा 12 दिवसांतर पाणी देणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी सत्ताधाऱ्याचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर धिक्कार करतो आणि पुन्हा एकदा शेवटपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये ही लढाई बरोबर घेऊन या ठिकाणी करणार. वंचित बहुजन आघाडीचा विजय, वंचित बहुजन आघाडीचा विजय. 12 दिवस प्राध्यापक किसान चव्हाण सर आगे बडो. शेवगावकरांना 12 दिवसाला पाणी देणाऱ्या सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादी यांच्या विरोधात तसेच नगर परिषदेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी मुंढन आंदोलन झालेलं नाही, हे पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळं सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, हा जनतेसाठी मुंढन करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, कारण जनतेला त्यांच्या वेदना पुन्हा एकदा जागृत करून देण्यासाठी त्यांचे जे खोटे जाहीरनामे त्यांनी दिलेले आश्वासने यावर उघड उघड जाईल जनतेला जागृत करण्यासाठी काय आश्वासन दिले आणि काय पाहिले. सेवाकरांना किमान महिन्यातून फक्त वेळेला पाणी मिळतं, यावर त्यांच्यासाठी सांगतो. आता शेवगाव तालुका अध्यक्ष, शेवगाव शहर अध्यक्ष माननीय विशाल भाऊंनी हे 12 दिवस पाणी न देणाऱ्या सत्ताधाऱ्याविरोधात मुंडन करीत आहे, मुंडन करीत आहे. या अगोदर अध्यक्ष कौतुकराव संघटनेचे नगरपंचायत कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश भाऊ करात यांनी सुद्धा मुंडन केले. त्यानंतर आपल्या गोविंद मगर यांनी आपल्या केसाची आवृत्ती दिली, पाणी भेटत नाही म्हणून फार परिश्रम होत होत इंद्रानगरमधून इकडं आले आणि मुंडन केलं. त्यांचंही स्वागत करण्यासाठी मोठं केस होतं भाई. आता काय केलं, त्यांनी काय केलं हे विचारा, त्यांच्यासाठी मुंडन केलं. म्हणून मित्रांनो, आज या ठिकाणी बरेचसे आपले घटनामध्ये प्रश्न आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून सगळ्यात जिवंत माझा प्रश्न पाण्याचा आहे. धरण आपल्या उशाशी आणि कोरण आपल्या घशाशी आपल्या शेवगाव शहरातून एवढी मोठी पाईपलाईन दिली पातळीला. इथे जर लक्षात आलं तर ती पाईपलाईन फोडून पाणी घेऊ शकतो, परंतु आमच्या शेवगावकर हे फार शांत आणि सुज्ञ आहेत, कोणाचे आहे हक्क मारणारे नाही. आम्हाला आमचा हक्क आम्ही घेत राहणार घेऊ. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शेवगाव सरकार मुंडनाचा कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात आणि हे जे केस आहे त्याचं किसन चव्हाण सरांचं असं म्हणणं, हे सगळे केस उचलून बँकेमध्ये घेऊ टाकणार आहोत. आम्ही माणसं जास्त एक केस जास्त याच्यामध्ये एकदम मोठी नाकडं विचारवा
चालला त्याला नेक्स्ट काय काम नाही राहिला का दुःख वाटते ना काय करणार आणि आता मुख्याधिकारी झाला आहे काही आता अशा अधिकारी पळून जायला लागल्यावर आपल्या गावचं प्रश्न कोण सोडून बरं हा नौकऱ्यांचे जे कामगार आहे त्यांचे पगार कोण करी गावाच्या समस्या कोण सोडी आता आम्ही बलिदान दिलं करताय संजय डांगरे भाऊ चला लवकर तुमचा नंबर आला कॉम्रेड संजय डांगरे या ठिकाणी येत आहे भाजप राष्ट्रवादी तसेच नगर परिषद यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा मंगलाचा कार्यक्रम या ठिकाणी क्रांती चौकामध्ये सुरू आहे. बरेचसे कार्यकर्ते मंगल करण्याच्या प्रतीक्षेत उभे आहेत. त्याच्यानंतर सायंकाळ सुद्धा काय मंडळ वंचित बहुजन आघाडी शेवगाव शहराच्या वतीनं क्रांती चौकामध्ये जाहीर मुंडन आंदोलन आयोजित केलं. पाच वर्षापूर्वी शेवगाव ग्रामसभेमध्ये झालं. शेवगाव नगर परिषद अस्तित्वात आली आणि शेवगावकरांना खूप आनंद झाला की आता ग्रामपंचायत गेली नगर परिषद आली आणि शेवगाव शहराचा कायापालट होणार. ग्रामपंचायतीच्या काळात 4 दिवसाला मिळणारं पाणी आता दिवसाआड मिळेल. लाईटची व्यवस्था होईल. गांधीनगर स्वच्छ शहर अस्तित्वात येईल असं 5 वर्षापूर्वी सगळ्या शेवगावकरांना वाटून गेलं. निवडणुका झाल्या परिषदेमध्ये 2.5 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आणि निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीनं जाहीरनामा केला आमच्याकडे आहे. भाजपने जाहीरनामा केला तोही आमच्याकडे. लोकांना हवा हवासा वाटणारा जाहीरनामा आपल्या गोडगोड भाषेमध्ये त्यांनी जनतेला दिला आश्वासनं दिली. 4 दिवसाला ग्रामपंचायतीच्या काळामध्ये मिळणारे पाणी दिवसाआड देऊ स्वच्छ पाणी देऊ अशा पद्धतीचा उल्लेख त्या जाहीरनाम्यामध्ये आहे. आज परिस्थिती शेवगावची बघितल्यानंतर हाक्याच्या अंतरावरती जायकवाडी धरण आहे. या जायकवाडी धरणातून औरंगाबाद जायकवाडीचं पाणी शेवगावमधून पाथर्डीलाही जातं. पाथर्डीच्या कार्यकर्त्यांना विचारलं लोकांना विचारलं तर पाथर्डीवाले म्हणतात दिवसाआड पाणी मिळतं. मोटरने लावता देखील तिसऱ्या माळावरती पाणी जातं एवढं प्रेशरनं पाणी पाथर्डीला जातं. आता 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायत होती लोकसंख्या ही तेवढीच आहे आणि आता शेवगावमध्ये तब्बल 12 दिवसानंतर पाणी मिळतं. आया बहिणींना माता भगिनींना विचारलं त्रासून गेल्यात. वर्षभराचं पाणी चक्कर घ्यायचा पाणी पट्टी वर्षभराची घ्यायची
आणि 12 दिवसानंतर म्हणजे आठवड्यातनं महिन्यातनं 3 वेळेस पाणी येतं. 12 × 36 म्हणजे वर्षभरातून फक्त 36 आम्हाला पाणी येतं. पाणीपट्टी मात्र वर्षभराची घेतली जाते. त्यासाठी 127 कोटी रुपये आले, कुठे गेले? खरं म्हणजे यानंतर निवडणुकीच्या काळातला विषय आहे. तो नंतर आम्हाला जेवढे यांच्या अंगावरचे कापड आहे तेवढे कापड काढायचे ते आम्ही काढू. आज काय तो विषय बोलायचा नाहीये. 2.5 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती. भाजपने एक देखील आंदोलन राष्ट्रवादीच्या विरोधात केलं नाही. खरं म्हणजे विरोधामध्ये भाजप होती, भाजपने आंदोलन करायला पाहिजे होती. 2.5 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आली. 2.5 वर्षाच्या काळात राष्ट्रवादीने एकही आंदोलन केलं नाही. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी सत्तेत असते तेव्हा भाजपने आंदोलन करायचं नाही, भाजप सत्तेमध्ये असते तेव्हा राष्ट्रवादीने आंदोलन करायचं नाही. अशा पद्धतीचा अलिखित करार, समझौता, तह, मिनी भगत नावं ठेवायची, मांडवली काय नावं द्यायची ती नावं द्या. या शेवगावमध्ये भाजपचे पुढारी आणि राष्ट्रवादीचे पुढारी यांची मांडवली होते. 60 40 60 वाटा कुणाचा, 40 वाटा कुणाचा, सगळ्यांना माहिती. आज काल पुढाऱ्यांच्या हॉटेलमध्ये जा, घरामध्ये जा, कंपनी पाणी चालू असं जायकवाडीचं नावाचं. गोरगरिबांना मात्र 12 दिवसानंतर पाणी, विकत पाणी घ्यावं लागतं, दुसरीकडून पाणी आणावं लागतं, टँकरला पाणी आणावं लागतं. आणि हे सगळं पातक कोण करतं? या शेवगावमधले जे भाजप आहे आणि राष्ट्रवादी आहेत हे सगळं पातक ते करतात. आणि म्हणून या सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आज या क्रांती चौकामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पोलिसांनी सांगितलं 5 पेक्षा जास्त संख्या होता कामा नये. जमावबंदीचे आदेश आहेत, COVID-19 आहेत. जास्त आदेश तुम्ही संख्या करू नका, जमू नका, नोटीस दिल्यात. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी 5 जणांचं मुंडन केलं. खरं लोकशाहीमध्ये विरोध केला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती येते, आंदोलन करते, कधी स्वाभिमानी येते, कधी कम्युनिस्ट येते, पण भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधामध्ये आंदोलन करत नाही. आमची ताकद कमी असेल असं वाटतंय त्यांना, पण लोकशाहीमध्ये विरोध असला पाहिजे. आज वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये. लोकशाहीमध्ये विरोध केला पाहिजे आणि तो विरोध जिवंत जिवंत ठेवण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना जागेवरती आणण्यासाठी, ठिकाणावरती आणण्यासाठी, त्यांना त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी विरोधकाचं काम असतं विरोध करणे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी विरोधकाची भूमिका ठोसपणे पार पाडत आहे, प्रामाणिकपणे करत आहे. आणि म्हणून आज राष्ट्रवादी आणि भाजप या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं हे अनोखं आंदोलन केलंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आमचे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत, शहराचे पदाधिकारी आहेत. 78 कोटीची योजना पाणी पुरवठ्याची मंजूर झाली, का केली नाही बाबा? अरे शेवगावकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असता तर राजकारण बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीच्या ज्या सगळ्या नगरसेवक आणि पुढारी मंत्रालयात जेवण बसले असते तर योजना मार्गी लागली असती. आणि दिवसाआड पातळीत जसं पाणी मिळतं तसं पाणी आमच्या शेवगावकरांना मिळालं असतं. पण पाण्याच्या प्रश्नासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी एकत्रित जायचं नाही, पण टक्केवारीसाठी घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी टेंडर निघालं. शेवगावकरांमध्ये, शेवगाव शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर निघालं. भाजपचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक एकत्रित आले आणि टेंडर घेतलं. जेव्हा पैसे असतात, टक्केवारी मिळण्याचा विषय असतो, तेव्हा तुम्ही एकत्रित येतात आणि शेवगावकरांच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्रित येत नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा पाण्याचा प्रश्न जसाच लावण्यासाठी सत्तेत असू वगैरे नसो, पण तू निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री ज्या बाळावरती मंत्रालयामध्ये बसतात तिथे जाऊन वंचित बहुजन आघाडी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करेल. आणि 78 लाखाची योजना या शेवगावकरांसाठी कार्यान्वित करेल आणि दिवसाआड पाण्या देण्यासाठी कटिबद्ध राहील. पुढच्या आठवड्यामध्ये हीच योजना घेऊन, हाच प्रश्न घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शेवगावकरांचं मुख्यमंत्र्यांनी भेटायला जाणार आहे. रात्रीच आदरणीय बाळासाहेबांच्या कानावरती हा विषय टाकला की साहेब शेवगावचं एक शिष्टमंडळ आहे, सर्व पक्षीय नाही, हे भाजप राष्ट्रवादी बाजूला ठेवून बाकीच्या सगळ्या पक्षातले एक एक दोन दोन कार्यकर्ते घेऊ, तुमच्याकडे येतो, तुम्ही नेतृत्व करा आणि मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जा. पाणी पुरवठा खातं आहे, शिवसेनेकडे आहेत, गुलाबराव पाटील जळगावचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे चला, मुख्यमंत्र्याकडे चला.
आणि स्त्रिय कुणाला जाईल याच्यावरून अडकलेली जी फाईल आहे पाणी पुरवठ्याची, ती मार्गी लावा. शेवगावकरांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवा अशा पद्धतीची आग्रहाची मागणी आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे केलेली आहे. त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये या, दोन तीन दिवस ते मध्य प्रदेश मध्ये आहे, तिकडून आल्यानंतर मी मुंबईला येतो, तुम्ही तिकडून आपण मुख्यमंत्र्यांना भेटू. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण सर्वजण सहभागी झाला, जे प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन होतं, लोकशाहीमध्ये कोणीतरी विरोध केला पाहिजे. आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली, याचे काय कारनामे बाहेर काढण्याचं काम वंचित बहुजन आघाडी चौका चौकामध्ये जाऊन करणार आहे. तुम्ही काय दिवे लावलेत, काय काय उद्योग केलेत नगरपालिकेमध्ये पाच वर्ष, हे सगळे चौका चौकामध्ये जाऊन आम्ही जाहीरपणे मांडणार आहोत. ही फक्त आता झाकी होती, हे तर सिर्फ झाकी आहे, दिल्ली आहे बाकी अशा पद्धतीचा जो नारा आहे ना, हे ट्रेलर होता, ट्रेलर का पिक्चर बाकी आहे. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा कडे सैराट यायच्या अगोदर ट्रेलर आला होता, नागराज मंजुळेच्या सैराटाला ट्रेलर आला होता काही मिनिटाचा, पाच मिनिटाचा लोक म्हणे अरे. आणि जेव्हा सैराट अख्खा पिक्चर आला तेव्हा महाराष्ट्राने देश घुमून गेला सैराट पाहण्यासाठी, तसं हे ट्रेलर आहे. आणि सैराटचा अख्खा पिक्चर बाकी आहे, निवडणुका लागतील तेव्हा तुमचे काळे कारनामे काढले जाईल अशा पद्धतीचा शब्द या शेवगावकरांना देतो. शेवगावकरांच्या प्रश्नासाठी सातत्यानं शेवगावकरांच्या बरोबर राहण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा ज्या कार्यकर्त्यांनी मुंडन केलं शेवगावकरांच्या प्रश्नासाठी, शेवगावकरांना 12 दिवसानंतर मिळणारं पाणी त्याच्या निषेधार्थ, शेवगावकरांना पाणी मिळालं पाहिजे, दिवसाड मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे आंदोलन केलं, आमच्या या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणचं हे अनोखं आंदोलन जे आहे हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो. हे जे केस कापलेत हे केस कॅरी बॅगमध्ये घालून आम्ही नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये जाणार आहोत. आणि त्याच्या कार्यालयामध्ये एक केस आम्ही त्याच्या दालनामध्ये टाकणार आहोत. आणि आंदोलनाचा समारोप नगर परिषदेमध्ये होईल. एवढंच या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिला, कम्युनिस्ट पार्टीनं पाठिंबा दिला, त्यांचाही आभार मानतो. आणि या ठिकाणचं हे आंदोलन नगर परिषदेमध्ये जाऊन थांबेल अशा पद्धतीचं जाहीर करतो. आपण सर्वजण आलात मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा 12 दिवसानंतर शेवगावकरांना पाणी देणाऱ्या सत्ताधीर राजमाता अहिल्याबाई होळकरांचा, 12 दिवसानंतर शेवगावकरांना पाणी देणाऱ्या भाजप राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांचा, शेवगावकर एकजुटीचा, शेवगावकर एकजुटीचा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.